माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली अशी कमेंट असते, दीदी शॅम्पू कोणता वापरायचा? तर मग फायनली आज मी तो व्हिडिओ घेऊन आली आहे. हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, त्यामुळे ह्या व्हिडिओला खूप जास्तीत जास्त फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा. हे गाईज, वेलकम बॅक टू आरती सिक्रेटिव्ह चॅनल. मी आरती. कसे आहात सगळे? आय होप सर तुम्ही सगळे मजेत असाल आणि असायलाच पाहिजे आणि खूप पॉझिटिव्ह आहात. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे कोणत्या शॅम्पूमध्ये जास्त केमिकल असतात, कोणत्या शॅम्पूमध्ये कमी केमिकल असतात आणि कोणत्या शॅम्पूमध्ये केमिकल नसतात आणि मग आपण कोणता शॅम्पू वापरला पाहिजे हे सगळं एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एकदम पूर्ण बघा. तर सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करते, मला कोणत्याच ब्रँडच्या अगेन्स्ट जायचं नाहीये किंवा मग हा व्हिडिओ स्पॉन्सर सुद्धा नाहीये. मला फक्त शॅम्पू बद्दलचं नॉलेज तुमच्याशी शेअर करायचं आहे. कारण आपण काय करतो, मार्केटमध्ये जो शॅम्पू दिसतो आपल्याला तो आपण घेतो किंवा मग याला त्याला विचारतो तू कोणता शॅम्पू युज करते किंवा मग करतो आणि मग आपण पण तोच वापरतो. आपण कधीच बघत नाही शॅम्पूच्या बॉटलच्या मागे त्यात जे वापरलेले सगळे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात. तर मग शॅम्पू मध्ये कोणते केमिकल्स वापरलेले असतात? तसे तर 20 पेक्षा जास्त आहेत, पण तुम्हाला काही नावं माहीत असावी म्हणून सांगते. पहिलं सोडियम लॉरेल सल्फेट म्हणजे SLS, डिटर्जंट म्हणजे निर्मा, आपण जो नेहमी वापरत असतो त्याच्यामध्ये जो फेस होण्यासाठी जो इन्ग्रेडियंट वापरला जातो तो म्हणजे SLS. आणि मग तोच इन्ग्रेडियंट शॅम्पू मध्ये पण वापरतात. त्याच्यामुळे काय होतं, आपण केस धुताना फेस तयार होतो, पण हर्बल शॅम्पूचा कधीच फेस होत नाही. दुसरं पॅराबेन्स, याच्यामुळे काय होतं की खूप प्रमाणात हेअर लॉस होतो कारण हे आपल्या स्काल्पला ड्राय म्हणजेच कोरडं करतं. तिसरं फॉर्मल्डिहाइड, याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण केस धुत असतो तेव्हा आपल्या डोळ्यात थोडासा शॅम्पू जातो त्याच्यामुळे डोळ्यांची आग होते. चौथं सल्फेट, सल्फेटचं काम काय असतं, आपल्या केसांमधली किंवा मग स्काल्पवरची धूळ माती डट काढून टाकणे. पण सल्फेट काय करतं, धूळ माती डट तर काढून टाकतंच पण आपल्या केसांमध्ये जे नैसर्गिकरित्या तेल प्रोड्यूस होत असतं त्याला पण ते काढून टाकतं आणि मग केस एकदम कोरडे किंवा मग ब्रेक होतात. अजून पण केमिकल असतात ते तुम्ही इकडे स्क्रीनवर बघू शकता. आता सगळ्यात पहिली कॅटेगरी बघूयात, कोणत्या शॅम्पू मध्ये सगळ्यात जास्त केमिकल्स असतात. ट्रेस्मी, हेड अँड शोल्डर, डव, लॉरेल, सनसिल्क, हिमालया, क्लिनिक प्लस, पॅन्टीन. ह्या सगळ्या शॅम्पूंमध्ये 20 पेक्षा पण जास्त हार्मफुल केमिकल्स आहेत. आणि आपण हे एकदम लहानपणापासून वापरत आलो याच्यामुळे आपल्या केसांचं कितीतरी नुकसान झालंय हे आता आपल्या लक्षात आलं असेल. आता शॅम्पूची दुसरी कॅटेगरी बघूयात, आयुरचा आमला शिककाई रिठा शॅम्पू, दुसरा हर्बल इसेन्स अर्गन ऑइल, तिसरा स्पॅन्ड्रा राईस वॉटर शॅम्पू. आता या तिघांचे इन्ग्रेडियंट्स दाखवते. आपल्याला असं वाटतं की हे हर्बल शॅम्पू आहे, यात कोणत्याच प्रकारचे केमिकल्स वापरलेले नाहीयेत. आपल्याला वर दिसतं यात फक्त आवळा शिकखाय किंवा मग रिठाच युज केलंय, पण यात पण काही केमिकल्स युज केलेले असतात. एक साधारण 5 ते 6 इन्ग्रेडियंट्स जे की हार्मफुल केमिकल असतात. ऍज कम्पेअर टू पहिल्या कॅटेगरीपेक्षा या शॅम्पूमध्ये कमी केमिकल्स आहेत, पण आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्या केसांचं डॅमेज होतं. सगळ्यात महत्वाचं हे सांगायचं राहिलं, शॅम्पू फक्त आपल्या केसांना स्वच्छ करण्याचं काम करतो. शॅम्पूमुळे कधीच केसांची वाढ होत नाही किंवा मग केस दाट होत नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा की शॅम्पूमुळे केस वाढतात. आता तुमचा असा प्रश्न असू शकतो, ह्या सगळ्या शॅम्पूंमध्ये केमिकल्स आहेत, मग आम्ही कोणता शॅम्पू वापरायचा? तर आता शॅम्पूची तिसरी कॅटेगरी बघूया. ह्या कॅटेगरीच्या शॅम्पू मध्ये कोणत्याच प्रकारचे केमिकल्स वापरलेले नसतात. हे सगळे शॅम्पू पॅराबिन, सोडियम लॉरेल सल्फेट, पॅराफिन, सल्फेट फ्री शॅम्पू आहेत. यामुळे हे सगळे शॅम्पू तुम्ही बिनधास्त वापरू शकता. नंबर 5, बायोटिक बायोकेल्प ऑर्गॅनिक प्रोटीन शॅम्पू. सगळ्यात महत्वाचं, सगळ्या हेअर टाईपसाठी सुटेबल आहे आणि जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी सुद्धा. ह्या शॅम्पूमध्ये खूप जास्त व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि न्यूट्रियंट्स आहे, त्याच्यामुळे केस एकदम शायनी आणि हेल्दी होतील. ह्या शॅम्पूमुळे हेअरफॉल कमी होईल कारण ह्या शॅम्पूमध्ये कोणत्याच प्रकारचे केमिकल्स वापरलेले नाही आहेत. नंबर 4, टॅग किंवा मग TAC दी आयुर्वेद को डॉट हेअर शॅम्पू. हा शॅम्पू सुद्धा सगळ्या हेअर टाईपसाठी सुटेबल आहे, स्पेशली ज्या लोकांचे केस खूप ड्राय किंवा मग डॅमेज झालेले आहेत त्या केसांना हे एकदम नरिशमेंट किंवा मग स्मूथ आणि सॉफ्ट करतं. नंबर 3, सेबामेड एव्हरीडे शॅम्पू.
आय थिंक हा शॅम्पू बऱ्याच लोकांना माहित असेल किंवा मग वापरत पण असतील. किती लोकांना हा शॅम्पू माहिती आहे प्लीज कमेंट करून सांगा. थोडासा कॉस्टली आहे पण केसांना बिलकुल डॅमेज करत नाही. किंवा मग ज्या लोकांना डेली म्हणजे दररोज केस धुण्याची सवय त्यांच्यासाठी हा शॅम्पू एकदम परफेक्ट शॅम्पू आहे. फ्री फ्रॉम पॅराबेन्स, पॅराफिन्स आणि प्रोपिलिंग ग्लायकॉल. नंबर 2, ऑर्गॅनिक हार्वेस्ट डेली शॅम्पू. हा शॅम्पू एक सर्टिफाईड ऑर्गॅनिक शॅम्पू आहे आणि डेली यूजसाठी एकदम परफेक्ट शॅम्पू आहे. याच्यामुळे केसांचं जे टेक्स्चर असतं ते इम्प्रूव्ह होतं, त्याचबरोबर आपल्या स्काल्प म्हणजे टाळूला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. हा शॅम्पू सुद्धा पॅराबेन फ्री, मिनरल ऑइल फ्री आणि ॲनिमल इन्ग्रेडियंट्स फ्री शॅम्पू आहे. नंबर 1, खादी हर्बल आमला भृंगराज शॅम्पू. माझा हा फेवरेट शॅम्पू आहे कारण खादी आमला भृंगराज शॅम्पू हे एक आयुर्वेदिक मेडिसिन जे की हेअर लॉस आणि डँड्रफ ट्रीट करण्यासाठी आहे. ह्या शॅम्पूमध्ये कोणतेच केमिकल्स नाहीये. हा पूर्णपणे हर्बल प्रोडक्टपासून बनवलेला आहे, जसं की रिठा, आवळा, भृंगराज, कडुलिंब. मेन आणि मेन म्हणजे हा शॅम्पू स्वस्तपणे, ह्या शॅम्पूचा असा खूप फेस होत नाही. तर हे सगळे झाले हर्बल शॅम्पू आणि सगळे केमिकल्स फ्री शॅम्पू आहेत, याच्यामुळे केसांचं अजिबात नुकसान होत नाही. आणि मग आता हे हर्बल शॅम्पू कुठे मिळतील, तर हर्बल शॅम्पूचं स्पेशली दुकान पण असतं. किंवा मग मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, त्या लिंकवरून पण तुम्ही ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला हे शॅम्पू वापरायचे नसतील तर मग तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या काळी आपली आजी लोक केसांना रिठा आणि शिकाखाईने धुवायचे आणि त्यांची केस पण लवकर सफेद व्हायचे नाही कारण की ते केसांना कोणतंच केमिकल्स लावत नव्हते. जर तुम्हाला वाटत असेल मी घरगुती शॅम्पू म्हणजे आवळा शिकाखाई याचा शॅम्पू बनवून त्याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा, तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी याच्यावर पण एक व्हिडिओ नक्की तयार करेल. आय होप सो आता तुम्हाला कळलं असेल कोणत्या शॅम्पूमध्ये केमिकल्स आहेत आणि कोणत्या शॅम्पूमध्ये केमिकल्स नाहीयेत. हे सगळं मी एकदम डिटेलमध्ये सांगितलंय. आणि अजून पण तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किंवा मग इंस्टाग्रामवर पर्सनली मेसेज करू शकता. माझा इन्स्टा आय डी आहे आरती गागरे. सो तुम्हाला हा व्हिडिओ थोडस जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली घंटा सुद्धा दाबा, जेणेकरून मी कधीही व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आजच्यासाठी एवढंच, परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय, टेक केअर.